हरिओम, मी भक्ती विरा समी सिंह पाटील, मी बँकेत काम करते. मी बोरिवली उपासना केंद्रामधून आहे, बोरिवली लेस उपासना केंद्रापासून. मी आज जो माझा अनुभव सांगणार आहे तो कोविड रिलेटेड आहे. माझे मिस्टर जेव्हापासून आमचं लग्न झालं तेव्हापासून मी त्यांना सांगायची बापूंबद्दल, पण मला दरवेळेला असं वाटायचं की बापू समी सिंह कधी बनणार. मी दरवेळेला बापूंना सांगायची, गुरुक्षेत्रमध्ये गेल्यावर सांगायची, हरिगुरुग्राममध्ये गेल्यावर सांगायची. तर मी माझ्या बापूंना सांगायची, बापू असा दिवस कधी येईल ज्या वेळेला माझा नवरा समीतपासून समी सिंह होईल. पण मला बापूंवर विश्वास होता, कधी ना कधी एक दिवस असा येईल की माझा नवरा मला समोरून सांगेल की तू बापूंकडे दर्शनाला जाऊ शकते. लग्नाला 10 वर्ष झाली तरी मी वाट बघत होती. आणि एक दिवस कोविड 2020 कोविडचा मी तुम्हाला आज अनुभव सांगते. मी बँकेत असूनसुद्धा नवरा मला बोलला की तू वर्क फ्रॉम होम घे, आणि त्यांनी पण वर्क फ्रॉम होम घेतलेला. आम्ही दोघेही घरातच होतो आणि त्यांना खूप भीती वाटायची कोविडची. आणि एक दिवस आमचा बेडरूमचा फॅन बंद झाला आणि नंतर हॉलचा फॅन बंद झाला. तर माझी मुलं बोलायला लागली, मम्मा आपले दोन्ही फॅन कसे बंद झाले? मी म्हणाली माहिती नाही. आणि व्हेरी नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशीच माझ्या नवऱ्याला ताप आला. डॉक्टरांनी चेक केलं तर त्यांना कळलं की कोविड पॉझिटिव्ह आहे. आणि त्या 2 दिवसांमध्ये माझी मुलं माझ्या इन्लॉजच्या घरी राहायला गेलेली. मी बापूंना सांगितलं, बापू नशीब माझी 2 मुलं आधीच माझ्या सासू सासऱ्यांकडे राहायला गेली असल्यामुळे त्यांना कोविड पॉझिटिव्ह ते रिपोर्ट नाही आले. आम्ही दोघेही कोविड पॉझिटिव्ह झालेलो आणि नंतर आम्ही कोविड सेंटरमध्ये ॲडमिट झालो. त्यावेळेला माझ्यात भरपूर कॉन्फिडन्स होता आणि सगळे मला विचारायचे, तुला भीती नाही वाटत का? तुम्ही म्हणायची नाही. डॉक्टर्स पण चेकअपला यायचे तर ते जास्तीत जास्त मॅक्सिमम टाईम मला चेक करायचे, मला जास्तीत जास्त विचारायचे तुला कसं वाटतंय, काय वाटतंय. माझा नवरा ते बघत होता आणि मला विचारत होता की असं कसं पॉसिबल आहे की एरवी घाबरणारी मुलगी ह्या सिच्युएशनमध्ये घाबरत नाही आहे आणि सगळ्या ठिकाणाहून तुला सपोर्ट मिळतो आहे. सगळे डॉक्टर्स तुला येताना बोलतात तुला काहीच नाही आहे, इवन तेवढं मला त्रास पण होत नव्हता. तर मी म्हणाली, तू दरवेळेला म्हणायचास की तुला तू नेहमी उपासना करतेस, बापू उपासना करायला सांगतात, मग ते काय फरक होतो? तर हा फरक होतो, तिथे कोविड सेंटरमध्ये सगळे घाबरलेले होते, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक भीती होती. इनफॅक्ट माझा नवरा पण खूप घाबरलेला, पण त्या मानाने माझ्या मनात तेवढी भीती आली नाही. मग माझ्या नवऱ्याला ते कळून चुकलं की म्हणजे एखादी गोष्ट आपण केल्याने, भक्ती केल्याने, उपासना केल्याने आपल्या मनामध्ये काय फरक होतो, आपल्या शरीरामध्ये काय फरक होतो, ते त्याला जाणवलं. आणि त्याप्रमाणे त्याने ते मान्य केलं. तो म्हणाला, हो बरोबर आहे, तू आधीपासून मला सांगायची उपासना कर, भक्ती कर. त्यावेळेला मी ते ऐकलं नाही, पण मी आज बघितलं की बापूंनी सांगितल्यानंतर आपण जे बापूंनी दाखवलेला मार्ग त्याप्रमाणे आपण केल्यावर आपल्यात किती फरक होतो. आणि त्या दिवसापासून समीतचा समी सिंह झाला, जे मी खूप वर्षापासून बापूंना सांगत होते. बापू खूप खूप अंबज्ञ नासंगीत.